हाय एवरीवन, वेलकम बॅक अगेन ई दीप स्टडी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे 9वीचं 4.1 वाटीचं सक्सेस. ही पोईम आपण घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे, कारण आपल्याला एक्झामला जर आली तर तुम्हाला त्याचे क्वेश्चन आन्सर करायला काही अडचण येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांचा जो चिटचॅट आहे, चिटचॅट आणि वर्कशॉपचे जे आन्सर आहेत ते मी स्पेशल लेक्चरमध्ये दिले, तर ते तुम्ही आपल्या ई दीप स्टडी चॅनलवर जाऊन त्याचं वर्कशॉप आणि चिटचॅटचं वेगळं लेक्चर आहे. आपण याच्यात फक्त पोएम एक्सप्लेनेशन बघणार विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. ज्यात की आपण फक्त पोएम समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला जर याच्यावर आलं एक्झाच्यावर जर तुम्हाला पोएम आले अप्रिशिएशन आलं, तर तुम्हाला काय एक अंडरस्टँडिंग जर तुम्हाला झालेली असली तर तुम्हाला काय रायटिंगमध्ये तुम्हाला देताना अडचण येणार नाही. जनरली आपल्याला एक पोएम दोन पोएम 10 मार्काला येतात, ठीक आहे. याच्यात पहिली गोष्ट अप्रिशिएशन नाही, याच्यात हे नाही आहे, रायमिंग स्कीम नाही विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर आपण डायरेक्टली आपल्या पोएमकडे स्टार्ट करूया, ठीक आहे. चला तर फर्स्ट आन्सर येतं, रायटर काय म्हणतो आता बघू. आता व्हॉट इज अ सक्सेस, सक्सेस म्हणजे काय, म्हणजे काय यश म्हणजे काय, म्हणजे एक्झॅक्ट यशचा मिनिंग काय त्यांनी तो दिलेला आहे आपल्याला इथं सांगितलेलं आहे. बघू आता आपण, बघा फर्स्ट लाईन दिली विद्यार्थी मित्रांनो, बघू शकतो. व्हॉट इज अ सक्सेस, टू लव फाइंड ऑफ्टेन अँड मच. काय सक्सेस म्हणजे काय, की अनेकदा खूप हसणे, अनेकदा काय खूप जास्त असणे म्हणजेच काय आपलं यश किंवा सक्सेस आहे. टू विन द रिस्पेक्ट ऑफ अ इंटेलिजंट पर्सन अँड अफेक्शन ऑफ अ चिल्ड्रन. तर सक्सेस म्हणजे काय अजून, की हुशार लोकांचा, जे आपल्यापेक्षा रिस्पेक्टेबल पर्सन आहे त्यांचं काय, त्यांचा आदर करणे, त्यांचा रिस्पेक्ट करणे म्हणजेच काय सक्सेस आहे. आणि त्याचबरोबर लहान मुलांचा काय मिळवणे, प्रेम मिळवणे, म्हणजेच आपण त्याला सक्सेस, म्हणजे आपण त्याला यश म्हणू शकतो. टू अर्न अँड अप्रिशिएशन ऑफ हॉनेस्ट क्रिटिस्ट अँड एन्ड्युअर द ब्रॅटल ऑफ फॉल्स फ्रेंड. ठीक आहे, तर क्रिटिस्ट म्हणजे काय, तर टीकाकार सांगितले त्यांनी. क्रिटिस्ट म्हणजे काय, क्रिटिस्ट म्हणजे टीकाकार, ठीक आहे. इथं पुढे लेखक म्हणतात की इथं काय, आता आपण हे जे लहान मुलांसोबत राहणे वगैरे, ते आपण अपेक्षेने ते पाहिलं बरोबर, म्हणजे काय त्यांच्यासोबत तेच जिंक, ते आपण त्यांचं प्रेम घेता आलं पाहिजे, म्हणजे तो आपलं काय सक्सेस आहे. आता बघा त्याचबरोबर नेक्स्ट लाईनमध्ये काय, नेक्स्ट आन्सरमध्ये काय बघा, नेक्स्ट लाईनमध्ये की द अप्रिशिएशन ऑफ द हॉनेस्ट क्रिटिस्ट, म्हणजे जे टीकाकार असतात, जे टीका करणारे असतात. बघा जनरली तुम्ही समाजामध्ये बघता, लोक नाव ठेवतात, बघा हे केलं तर ते नाव ठेवेल, मग तू केलं मग लोक काय म्हणतील, मग हे नाव ठेवतील, असं जनरल तुम्ही ऐकता आपल्या घरामध्ये आई वडील वगैरे म्हणत राहतात. म्हणजे जे टीकाकार आहेत, जे खरोखर टीकाकार हुशार लोक आहेत, त्यांच्याकडनं काय मिळवणं, अप्रिशिएशन म्हणजे काय, त्यांच्याकडनं आपल्याला काय मिळवणं, त्यांच्याकडनं आपल्याला त्यांचं प्रेम मिळवणं. कोणाचं, त्या टीकाकारांचे, ते टीकाकार आहेत, त्या टीकाकारांकडनं आपल्याला प्रेम मिळवणं, म्हणजे त्यांची टीका मिळवणं, म्हणजे आपलं काय सक्सेस आहे. त्याचबरोबर त्या नेक्स्ट लाईनमध्ये काय सांगितलं आहे, अँड एन्ड्युअर द ब्रॅटल ऑफ फॉल्स फ्रेंड. आणि त्याचबरोबर जे फसवणारे जे मित्र असतात, किंवा ज्याने ज्याने कोणी तुमची फसवणूक केलेली असेल, त्या फसवणुकीतून बाहेर पडणं. ओके, म्हणजे तुम्ही तुम्हाला जनरल कोणी फसवतं किंवा तुम्हाला कोणी पण हे करतं ना, पण त्या गोष्टीतून, त्या अडचणीतून बाहेर पडण्यास म्हणजे काय सक्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर बघा पुढचं, टू अप्रिशिएट अ ब्युटी, म्हणजे काय, तर सुंदर गोष्टींना दाद देणं, जे काय सुंदर गोष्टी त्याला दाद देणं, किंवा त्याला काय स्तुती करणं, त्याला उत्साहित करणं, ठीक आहे. दाद देणं म्हणजे काय, त्याची प्रशंसा करणं, म्हणजे आपलं काय विचित्र सुंदर आहे त्याचा खरोखर प्रशंसा करणं म्हणजे सक्सेस. टू फाईंड द बेस्ट इन ऑदर, इट इज इम्पॉर्टंट लाईन, सो लिसन केअरफुली. काय, टू फाईंड द बेस्ट इन ऑदर, व्हॉट इज द बेस्ट इन ऑदर पर्सन, जस्ट यू नॉट थिंक अबाउट दॅट एनी टाईम इफ यू आर मीट. जर तुम्ही कोणाला भेटले ना, म्हणजे त्याच्यातला चांगलापणा काय, त्याच्यातलं चांगली गोष्ट काय, ती आपल्याला पाहिजे, ती गोष्ट आपण शोधायची विद्यार्थी मित्र. आपण काय नेहमी असतं ना, जनरल तुम्ही बघता आपल्या आजूबाजूला वगैरे, की नेहमी आपण दुसऱ्याची टीका करतो किंवा दुसऱ्यामध्ये आपण काय कारण की कमी शोधत असतो. पण काय यश म्हणजे काय, की तुम्ही दुसऱ्यातला काहीतरी चांगलेपणा तुम्ही शोधू शकता, त्यालाच आपण यश म्हणतात. बघा, टू लिव्ह द वर्ड अ बिट अप बिटर वेदर बाय अ हेल्दी चाइल्ड. त्याचबरोबर काय विद्यार्थी मित्रांनो, की इतरांमधील काय आपल्याला चांगलं पाहता आलं पाहिजे, ते झालं. आता काय, की यश म्हणजे काय, जगातील जे काय जगातील सुंदर बालकांच्या हातातून काय चांगलं भवितव्य घडवणे म्हणजेच काय यश. म्हणजे काय, जे आपले मुलं आहेत, हेल्दी आहे, चाइल्ड आहे, जे सुंदर आहे, त्यांच्यापासून हातून काय एक चांगलं जग, म्हणजे काय चांगलं समाज घडवणं किंवा चांगलं भवितव्य घडवणंच म्हणजे काय यश आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर पुढं काय दिलं त्यांनी, अ गार्डन ऑफ पॅश रिम काय रिडीम अ सोशल कंडिक्शन्स. त्याचबरोबर काय, आपल्या आपल्या आसपास हिरवाई निर्माण करणे, म्हणजे निसर्गाची परतफेड करणे, किंवा एक समाजाला आपण काय म्हणू शकतो, एक वेगळं स्वरूप देणे, हे काय पॅच तयार करणं, म्हणजे काय समाजामध्ये काय तुमच्यासोबत जे बी गोष्टी घडतात,
ते वाईट घडलं असेल, काही घडलं असेल, त्याचे काय त्याला फेस करणं, त्याच्यातून काय एक चांगलं काहीतरी देणं असतं. त्या सोशल कनेक्शनमध्ये काय एक चांगलं कनेक्शन म्हणजे इथे स्वरूप घेतलेलं आहे, ठीक आहे. त्याला काय एक चांगलं काहीतरी देणं, त्याला रिटर्न देणं, जसं तुम्ही निसर्ग त्याला हिरवाई म्हणजे त्याला काही झाडेबिडे लावणं वगैरे, म्हणजे हे ते आपण परतफेड करणं म्हणजे हे चांगलं पॅच गार्डनचं एक निर्माण करणं म्हणजे काय यश आहे. परतफेड करणं म्हणजेच काय यश आता. बाकी लास्ट लाईन मला खूप मोटिवेट करते विद्यार्थी मित्रांनो, जिस्ट माय फेवरेट लाईन बघा आता काय. टू नो इवन वन लाईफ हॅज अ ब्रिथेड इझियर बिकॉज युअर हॅव लिव्ड. काय तुमच्या जगण्याने म्हणजे काय तुमच्या असण्याने, तुमच्या असण्याने काय कोणीतरी खुश राहणं किंवा कोणाला तरी काय सुखात राहणं. पण म्हणतो ना की तू आपण एक जनरली म्हणत असतो ना की तुम्ही जर कोणाला दुःख देऊ, तुम्ही जर कोणाला सुख देऊ शकत नाही तर कोणाला दुःख देण्याचा तुमचा अधिकार नाही, आपण म्हणत राहतो ना ते. इट इट इज फॅक्ट काय की तुमच्या असण्यानं कोणीतरी हॅपी राहणं, खुश राहणं म्हणजे आपल्या जे राहण्याने एखादा जीव सुखात राहणं किंवा कोणाला तरी एक छत निर्माण करून देणं तुमच्यामुळं, म्हणजे तुमच्या राहण्याने बिकॉज ऑफ यू. काही दिले नाही ते बघा ना लेखन दिले बिकॉज ऑफ यू. तुमच्यामुळं काय त्याची लाईफ काय इझियर आहे, काय ब्रेथ इज इझियर बिकॉज ऑफ यू. तुमच्यामुळे तो काय श्वास चांगला घेऊ शकतो किंवा एक चांगलंच जीवन जगू शकतो, म्हणजे कोणाचा तरी असेल तो तुमच्यामुळे टिकून आहे. हे काय सक्सेस, दिस इज अ टू हॅव अ सक्सीड, याला आपण काय सक्सेस म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. बघा किती सुंदर दिलं आहे लेखकाने आपल्याला पोएट्रीने. म्हणजे सक्सेस म्हणजे काय, इतरातला चांगलेपणा शोधणे, आपल्यामुळं कोणतरी सुखात आहे किंवा आपण कोणाला तरी जीवदान देतो, जसं की तुम्ही एखादा डॉग असेल, कॅट असेल, तुम्ही ते पिल्लू वगैरे पाळता, म्हणजे आपल्यामुळं आहे ना ते छेद निर्माण दिले आपण त्याला, म्हणजे तुमच्या राहण्याने तो चांगला हॅपी जगतोय. तर बघा समाजाला एक वेगळं दृष्टिकोन देणं, पॅच म्हणजे काय एक वेगळं सोशल कंडिशन निर्माण, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लेखकाने आपल्याला काय दिल्या. सारून सर्वात महत्त्व लक्षात ठेवायचं काय रिस्पेक्ट, काय इंटेलिजंट पर्सन जे आपले वयस्कर की आपल्यापेक्षा एल्डर्स त्यांचे काय सगळ्यांनी रिस्पेक्ट करणं इज कॉल्ड एज सक्सेस विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. परत अजून समजले असेल तर परत बघा, ठीक आहे. त्याचबरोबर आपण जो वर्कशॉपचा पार्ट आहे, आपण वर्कशॉप आणि चिटचिट जे त्याचे आन्सर्स मी तुम्हाला स्पेशल लेक्चरमध्ये देणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपला ग्रामरचे पार्ट सगळे चालू झाले तर आपल्या इथे फेडरेट जाऊन सगळ्यांनी बघून घ्यायचं, अडचण असं मला विचारायचं तर व्यवस्थित अभ्यास करायचं, ठीक आहे. सगळ्यांना स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार, भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.